आयो, जोरदार बीत दिसतो आज. काय आहे ओ राष्ट्रहित, प्लीज माझ्या डोळ्यातलं पाणी पुसा लवकर. काय झालं लकीजाम, रडताय का? काय झालं? आओ कांदा कापते मी, रडत नाहीये. प्लीज हात कांद्याचे आहेत ना. हा आओ पुसा. हा राष्ट्रहित लवकर. लगेजाम, तुम्हाला माहिती नसेल पण कांदा कापताना ना माझ्या आईच्या डोळ्यातूनही पाणी येतं. मी लहानपणी नेहमी विचारायचो की आई पाणी काय येतं का डोळ्यातून, तर काय सांगायची माहितीये, ज्यांची सासू प्रेमळ असते ना त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं म्हणे कांदा कापताना. आहेच माझी सासू प्रेमळ. कांदा कापताना तुमच्या पण डोळ्यातनं पाणी येत असेल ना राष्ट्रीय. हा येतच ना. म्हणजे काही कधी कापला नाही बुवा, मला येऊच दिलं नाही ना किचन मध्ये आईने. कांदा बिंदा काही कापला नाही माहित नाही, पण येईलच तुमच्या डोळ्यातनं पाणी कांदा कापताना, कारण तुमची पण सासू खूप प्रेमळ. ऐका ना लकीजाम, माझी आई प्रेमळ नाही आहे. काय पद्धत आहे विचारायची, दाखवलं नसतं तरी सांगित नसतं मी. आहेत ना प्रेमळ आहेत. काय पण एवढं सगळं आज स्पेशल काय? आज भाऊ बहिणीचा स्पेशल दिवस आहे. भाऊबीजेसाठी हे सगळं एवढं हो. हे बघ, दिनेश दादांना आवडणारी भेंडीची भाजी, सूरज दादांना आवडणारी कांद्याची भजी, आभाला आवडणारी खीर आणि तुमच्यासाठी काळ्या वाटाण्याची उसळ. हे एवढ्या सगळ्यांच्या आवडी निवडीत मला कळल्या कधी? मावशींना विचारलं मी. एवढं सगळं करायची गरज काय ना, पर ते एकट्याने करताय. बाजूला बाजूला राष्ट्रहित असं नाही. अहो कांदा कापण्यात तरी एक्सपर्ट आहे मी. एकदा सुरू केलं की 5-10 किलो कांदे असेच काट 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 काट. मगाशी म्हणालात की तुम्ही कांदा कधी कापला नाही. काल उगाच नाही हार घातला तुमच्या मेंदूला. हुशारात वा. अहो अर्ध्यापेक्षा जास्त तयारी तर तुम्ही करून ठेवली ऑलरेडी. मला काहीतरी खारीचा वाटा उचलू द्या, कांद्याचा वाटा. आपल्या माणसांच्या आनंदासाठी काहीही करताना ना थकवा जाणवतच नाही. लकीजा खरं तुम्ही या घराच्या आनंदासाठी खूप काही करताय. ही जबाबदारी खरं तर आम्हा भावंडांची आहे, पण आम्ही काहीच करू शकत नाही. राष्ट्रहित एक मनापासून बोलू का, तुम्ही चौघे भावंड जर एकत्र आलात ना तर तुम्ही चौघे मिळून या घरात आनंद परत आणू शकता. प्रयत्न तोच आहे लकीजाम. एकदा नोकरी सुरू होऊ द्यावं, मग बघा. हे जे सगळे गायत्री वहिनींवर अवलंबून आहेत ना, तसं राहणार नाही. मग प्रत्येकाला मनासारखं जगता येईल, बिंदास जगता येईल या घरात. मग बघा सगळं होणार व्यवस्थित. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही हे नक्की करा आणि या घरातला आनंद परत आणा. सत्य आहे